बीडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मोठं खिंडार पडलेलं आहे. दोन युवा सैनिक आणि त्यानंतर ज्या महिला आयोगाच्या सदस्य यांनी या ठिकाणाहून आता शिवसेना उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश करण्याचं ठरवलं. आपल्यासोबत युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रविराज बडे आहेत. काय सांगाल, प्रवेश करताय काय स्वरूप आहे, किती कार्यकर्ते घेऊन जात आहेत, काय सांगाल? आज आम्ही जाहीर केल्याप्रमाणे आज सायंकाळी 8 वाजता माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे नंदनवन बंगला येथे आमचा प्रवेश आहे. जवळपास आपण बघू शकता 450 ते 500 गाड्यांच्या ताफ्यासहित आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहोत. माझ्यासोबत महिला आघाडीच्या आणि महिला आयोगाच्या सदस्या संगीताताई चव्हाण आणि माझे सहकारी जिल्हाप्रमुख गजानन कदम यांच्यासहित आम्ही मुंबईच्या दिशेने पुढच्या 10 मिनिटांमध्ये बीड येथील सर्व महामानवांच्या महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून आम्ही गरज पडली तुम्हाला सोडचिठ्ठी द्यावी लागली. साहेब, परवा दिवशीच्या प्रेसमध्ये आम्ही त्यावर विस्तृत बोललेलो आहोत, पण ज्या पद्धतीने मी सांगितलं की आमच्या पक्षामध्ये इंटरफेरन्स आमच्या खालच्या संघटनेमध्ये वाढला, आमचं जे शीर्ष नेतृत्व आहे त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये कुठलीही तक्रार नाही, आमचे त्यांच्याबद्दल कुठलंही मत नाही, पण आमच्या पक्षामध्ये स्थानिक पातळीवर म्हणा किंवा माझा निशाणा मी आणि ताईंनी काल व्यवस्थित पद्धतीने मला वाटते आपल्या सगळ्यांना मांडले. पुन्हा त्या विषयावर आम्हाला बोलायचं नाही, आगले एकला आगे बढू ह्या पद्धतीने आम्ही आता पुढचा प्रवास माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेसोबत करण्याचं ठरवलं. अनेक वर्षापासून तुम्ही शिवसेनेत काम करतायत, आज अशी का गरज पडली की तुम्हाला पक्ष सोडावा? आज बोलत असताना आणि आपल्याला बाईट देत असताना मला प्रचंड दुःख पण होत आहे आणि खंत पण आहे माझ्या महिला आघाडीच्या भविष्याची आणि त्यांच्या अडीअडचणी त्यांच्या प्रश्नाची. या ठिकाणी हा जो प्रवेश आहे युवा सेना आणि महिला प्रचंड महिला आघाडी आहे त्या ठिकाणी आणि शेकडो महिला म्हणजे कमसे कम आत्ताच सांगितलं युवा सेने की 600-700 गाड्यांचा ताफा आम्ही मुंबईकडे एकनाथ शिंदेभाईंच्या नेतृत्वाखाली आणि उपसभापती नीलमताई गोरे आणि या बीड जिल्ह्याचे दोन्ही जिल्हाप्रमुख आणि लदा जगताप आणि सचिन मुळुक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज प्रवेश करत आहोत. परंतु आपण विचारल्याप्रमाणे 15 वर्षामध्ये आम्ही बाळासाहेबांच्या मुशीत आणि उद्धवसाहेबांच्या कुशीत वाढलेलो आहोत. शिवसेना काय आहे, शिवसेनेचा प्रोटोकॉल काय आहे हे आम्हाला माहीत आहे. परंतु ज्या आता आलेल्या आमच्या बोलघेवड्या ज्या स्वतःला उपनेत्या आहेत त्या प्रचंड त्यांचा इंटरफेर आमच्या संघटनेत झालेला आहे आणि मला असं म्हणायचं आहे की सुपारीबाज अक्का ह्या आमच्या अक्का आमच्या संघटनेमध्ये आम्ही आज जाण्याचं कारण ठरलेले आहेत. कारण की आम्ही जर जायचं होतं आम्हाला आम्ही पाठीशी गेलो असतो. जेव्हा माझ्या नेत्या उपसभापती नीलमताई गोरे गेल्या त्यावेळेस मी थांबले कारण की नीलमताई माझ्या उपनेत्या होत्या, परंतु उद्धवसाहेबाला मी माझं दैवत मानते आणि त्यावर विश्वास ठेवून मी आजपर्यंत थांबले. या ठिकाणी ज्यांच्या विश्वासावर मी बीड जिल्ह्यामध्ये काम केलं असे अनिल जगताप हे सुद्धा ह्यांचा प्रवेश पाठीमागे झाले, त्यावेळेसही मी गेले नाही कारण की सहानुभूती मला उद्धवसाहेबापर्यंत आहे. उद्धवसाहेबांनी आदित्यसाहेबांवर आमचं प्रचंड प्रेम होतं म्हणून आम्ही थांबलो होतो. परंतु व्हायला कसं, बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक वेळेला 6 महिने जिल्हाप्रमुख ठेवायचा, 6 महिन्यानंतर जिल्हाप्रमुख बदलून टाकायचा आणि महिला आघाडीला बीड जिल्ह्यामध्ये महिला आघाडी नाही. तर आज ज्या आमदार सेनेच्या प्रमुख आहेत त्यांना आज दिसेल की महिला आघाडी बीड जिल्ह्यामध्ये आहे की नाही आणि शिवसेना महिला आघाडीची कोणामुळे आता पक्ष संपतोय असं वाटतं तुम्हाला? मी म्हणलं ना बंडलबाज, आता बंडलबाज अक्का म्हणेल, बंडलबाज अक्का त्यांच्यामुळे हा आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. होऊ शकाल हा आमदार सेना आणखीन काही सांगायचंय का? आमच्या शिवसेनेची आंदारसेना झालेली आहे असं आमचं सगळ्यांचं मत. आंदारसेनेमुळे आम्ही निर्णय घेत आहोत आणि त्या महिलेच्या प्रचंड दबावाला आम्ही म्हणजे या ठिकाणी कंटाळलेलं त्याच्या जाचाला कंटाळलेलो आहोत. ती महिला सुपारीबाज आहे, प्रत्येक जिल्हाप्रमुखाकडून 30-30 लाख रुपये तिने घेतलेले आहेत आणि आमच्या आपल्या वहिनीसाहेब रश्मी वहिनी ह्यांना साड्यांच्यासाठी पैसे लागणार आहेत म्हणून ते माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत, संबंधित नाव घेत नाही जिल्हाप्रमुखाकडे, त्यांनी पैसे जर उकळलेले त्याच्या पावत्यासुद्धा आमच्याकडे आहेत. मी काल प्रेसमध्ये बोलले नाही अक्कांच्याबद्दल, एवढी सुंदर अक्का आहे आमची ज्यांनी आमच्या बाळासाहेबांना थेरडा या शब्दात उद्गारलं, परंतु आम्ही निमूटपणे उद्धवसाहेबांमुळे सहन केलं. पण आता इथून पुढे जेव्हा आम्ही शिंदेसाहेबाकडे प्रवेश करत आणि जिने फक्त शिवसेनेबद्दल आणि आमच्या पक्षनेतृत्वाबद्दल आरवाच्या भाषेत जर बोलली तर आज शिवसेनेकाची तिची गाठ आहे. तुम्ही देखील शिव जिल्हा प्रमुख होता युवा सेनेचा, आज सोडचिठ्ठी देत आहेत, काय सोडचिठ्ठी ह्याच्यामुळे द्यायची आहे की आमच्या जे मान्य होते म्हणजे आमच्या जे मागण्या होत्या तर त्यांनी ते मान्य केलेलं नाही आहेत. मी प्रत्येक युवकांच्या बद्दल त्यांना मी वारंवार सांगत आलतो की ह्या कॉलेजला ही अडचण आहे, ह्या कॉलेजला ही अडचण आहे, पण त्यांनी एकही माझ्या ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही सोडचिठ्ठी देत आहोत. आता एकूणच आता पुढचा प्रोग्राम कसा असणार आहे? आता जवळपास सर्व लोक आता आम्ही जमत आलेलो आहेत,
महापुरुषांना अभिवादन करून आम्ही मुंबईच्या दिशेने निघणार आहे. आणि पाहू शकतो या ठिकाणी हा हजारोंच्या संख्येने जो शिवसेना कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, पदाधिकारी आहेत, आणि या ठिकाणी आपण पाहू शकता या ठिकाणी शेकडोच्या संख्येने गाड्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी थांबलेला आहे. अवघ्या काही क्षणामध्ये हे शेकडोंच्या गाड्याचा ताफा जो आहे तो मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. यामध्ये दोन युवा सेना जिल्हा प्रमुख आहेत आणि एक महिला आयोगाच्या आणि महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आहेत. यांच्यासह हजारो कार्यकर्ते आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत आणि अवघ्या काही वेळातच या ठिकाणाहून ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. विनोद जिरे, साम टीव्ही, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.